कार मित्रांनो अत्यंत आनंदाची आम्ही बातमी घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र डाक विभाग भरती, 2021। डाक भरती, 2021। भरती दोन हजार एकवीस महाराष्ट्र डाक विभाग भरती दोन हजार एकवीस विविध पदांची भरती होत आहे एकूण पदे आहेत दोनशे सत्तावन्न पात्रता आहे बारावी पास संपूर्ण माहिती मराठीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अनय एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका या जाहिरातीची पी डी लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता पहा तर मित्रांनो महाराष्ट्र डाक विभाग भरती दोन हजार एकवीस महाराष्ट्र डाक विभाग अंतर्गत दोनशे सत्तावन्न पदांची भरती अर्ज करण्याची अंतिम तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस आहे ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया ठिकाण वयोमर्यादा पगार आणि भरतीचा अर्ज कसा करावा याविषयी उमेदवारांना इथे संक्षिप्त माहिती दिली आहे संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती वाचावी वा टोटल पोस्ट एकूण पदे आहेत दोनशे सत्तावन्न आता बा पदांची नाव कुठली कुठली पदं आहेत बघा पोस्टमॅन पोस्टमॅनच्या एकशे तेरा पदं आहेत पोस्टल सहाय्यक म्हणजेच पोस्टल असिस्टंटची त्र्याण्णव पोस्ट आहेत सहाय्यक वर्गीकरण सॉर्टिक असिस्टंटची एकूण नऊ पदं आहेत एम टी एस म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ मल्टीटास्किंग स्टाफची बेचाळीस पदं भरली जाणार आहेत आता कोणत्या वरील पदासाठी कोणकोणती पात्रता आहे ती पहा क्वालिफिकेशन शिक्षण बा पोस्टमेन या पदासाठी मान्यता प्राप्त मंडळातून बारावी पास आणि मराठी किंवा कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे पुढवा पोस्टल सहाय्यक म्हणजेच पोस्टल असिस्टंट या पदासाठी मान्यता प्राप्त मंडळातून बारावी पास आणि मराठी किंवा कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे पुढभास सहायक वर्गीकरण सॉर्टिंग असिस्टंट प्राप्त मंडळातून बारावी पास आणि मराठी किंवा कोकणी भाषेत ज्ञान असणे आवश्यक आहे मल्टीटास्किंग स्टाफ मल्टीटास्किंग स्टाफ मान्यता प्राप्त मंडळातून दहावी पास आणि मराठी किंवा कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे एज लिमिट वा वय आहे वयाचे सूट नियमानुसार आहे पोस्टमॅनसाठी वयमर्यादा आहे अठरा ते सत्तावीस वर्ष पोस्टल सहाय्यक म्हणजेच पोस्टल असिस्टंटसाठी अठरा ते सत्तावीस वर्ष सहाय्यक वर्गीकरण स्वाटिंग असेंटंटसाठी अठरा ते पंचवीस वर्ष एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफसाठी वयोमर्यादा आहे अठरा ते पंचवीस वर्ष आता पेस्केल वेतन किती मिळणार आहे पगार कुठल्या पदाला किती पगार मिळणार आहे बघा पोस्टमॅनसाठी आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये पोस्टल सहाय्यक म्हणजेच पोस्टल असिस्टंटसाठी आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये सहाय्यक वर्गीकरण म्हणजे स्वार्टिंग असिस्टंटसाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफसाठी रुपये अठरा हजार ते छप्पन हजार शंभर रुपये आता अर्ज करण्याची पद कसं आहे अर्ज हे ऑनलाईन करायचं आहे नोकरीचे ठिकाण जे आहे लोकेशन ते संपूर्ण महाराष्ट्रात या पदांची जागे शिल रिक्त आहेत तर या माहितीची जी पी डी एफ लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही अधिक माहिती